काय बनवलं काय बनवलं हे सुका कचरा मध्ये काय काय येतो काय काय करते आता हां आला पाचवा उरलेला आहे बाकीच्या कामा वगैरे हे सगळं तू टाकलेच नाही हां हे सगळं आहे तो ओला कचरा आहे मग हे आहे की कागद चुकून प्लॅस्टिक असं वेगवेगळं करायचं नाही त्यामध्ये हां म्हणजे मग आता हे प्लास्टिक वगैरे आपण प्रक्रिया करून वापरू शकतो हां ओल्या कचऱ्यात काय काय टाकतात ओल्या कचऱ्यात भाजीची देते पालापाचोळा अजून सुक्या कचऱ्यामध्ये हे कागदे हा बरोबर ही कचऱ्यामध्ये काय ही म्हणजे इलेक्ट्रॉनिक हा त्याच्यामध्ये यामध्ये काय करायचं वायर असेल मोबाईलची कवर हो आणि हे काय प्लास्टिक कचरा बरोबर छान म्हणजे सर्व कचरा हा वेगवेगळा ठेवला पाहिजे असं तुझं म्हणणं आहे प्रत्येक कचऱ्यासाठी वेगवेगळी कुंडी असावी बरोबर ना वेगवेगळ्या ठिकाणी कचरा हा हे नियम पाळले तर परत छान हे काय सांगितलं आपण जर ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवला ई कचरा वेगळा ठेवला प्लास्टिक कचरा वेगळा ठेवला तर यामुळे आपलं घर स्वच्छ राहील गाव स्वच्छ राहील मग काय होईल तालुका जिल्हा राज्य आणि अशा प्रकारे आपला भारत देश स्वच्छ आणि सुंदर बनेल यासाठी प्रत्येकाने या नियमांचं काय केलं पाहिजे पालन केलं पाहिजे पाहूया आपण आणखी विद्यार्थ्यांनी काय काय बनवलंय पण हे वस्तू काय आहे रिकाम काय होतं तुझ्या घरात डबा होता आणि त्याच्यावर तू काय केली त्याला सांगा रिकामे घरात पडलेले कप जोडलेस काय तू काय केलंस बॉक्स आहे आराध्या तू उभी राह काय केलं सांग काय आहे ते सांग म्हणजे टाकाव असतो डब्यापासून
पिचरा प्रथम कागद घेतला टाकाऊ वस्तू पासून काय तयार झाली टिकाऊ वस्तू कोणती झाली घेते